मित्रांनो शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी आकाशला झोपेतून उठवत असते ती आकाशला म्हणते की आज आपल्याला शाळा लवकर सुरू करायची आहे ना मात्र आकाश काही झोपेतून जागा होत नाही तो भूमीला म्हणतो की सायकल राणी तू प्लीज टीचरला सांग की आकाशला अजून झोपायचं आहे आणि त्यानंतर तो भूमीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो त्यामुळे भूमी हसतस त्याच्याकडे पाहत असते ती आकाशला म्हणते की आता तू लवकर झोपेतून जागा हो नाही तर आपल्याला शाळा सुरू करायला उशीर होईल त्यामुळे नाईलाजाने आकाश जागा होतो मात्र तो भूमीला म्हणतो की सायकल राणी मला सगळं काही धुसर दिसत आहे तुझा चेहरा सुद्धा स्पष्ट दिसत नाही त्यावर भूमी म्हणते की आकाश तू अजूनही झोपेतच आहे त्यामुळे असं होत असावं आता तू लवकर फ्रेश होऊ नये आणि ती आकाशला फ्रेश होण्यासाठी पाठवते मात्र बाथरूमकडे जात असताना आकाशला चक्कर येते आणि ते बघून भूमी खूप घाबरते ती पळतच आकाशजवळ जाते आणि त्याला काय झालं ते विचारते त्यावर आकाश म्हणतो की सायकल राणी अचानक सगळं गोल फिरल्यासारखं झालं आणि मला चक्कर आली त्यावर भूमी म्हणते की कदाचित तुझी झोप झाली नाही त्यामुळे असं होत असावं आता तू लवकर फ्रेश होऊन बाहेर ये आणि नाश्ता करून घे त्यावर आकाश हो म्हणतो आणि तो फ्रेश होण्यासाठी जातो भूमी नाश्ता करण्यासाठी जाते ती रघुकाकांना सांगते की आकाशला नाश्त्यासाठी पराठा आणि केचप द्या आणि दुपारच्या जेवणासाठी मटकीची उसळ आणि कोशिंबीर बनवा त्यावर रघुकाका हो म्हणतात त्याच वेळी पौर्णिमा देखील तिथे येते तर रघुकाका तिला चहा देतात मात्र पौर्णिमा त्यांच्या अंगावर ओरडत म्हणते की तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे मला सकाळी चहा नाही तर कॉफी लागते आणि ती रघुकाकांना स्ट्राँग कॉफी बनवायला सांगते थोड्याच वेळामध्ये रघुकाका तिच्यासाठी कॉफी घेऊन येतात मात्र पौर्णिमा पुन्हा त्यांच्यावर ओरडत म्हणते की ही कॉफी किती कडू आहे त्यावर रघुकाका सांगतात की तुम्हीच म्हणाला होतात ना की तुम्हाला स्ट्राँग कॉफी हवी आहे त्यावर पौर्णिमा म्हणते पण मग घरातली साखर संपली आहे का आणि ती रघुकाकांना त्यामध्ये साखर टाकायला सांगते मात्र पौर्णिमाचं असं वागणं घरात कोणालाही आवडत नाही मात्र कोणीही तिला काही बोलत नाही त्यानंतर पौर्णिमा नाश्ता करण्यासाठी बसते मात्र पराठे पाहून ती खूप वाईट ती म्हणते की या लोकांना फक्त पराठे उपमा आणि पोहे हेच पदार्थ बनवता येतात वाटतं दररोज नाश्त्याला तेच तेच पदार्थ खाऊन मला कंटाळा आला आहे आणि ते ऐकून आजी तिला म्हणते की जर तुला वेगळं काही खायचं असेल तर तसं तू त्यांना सांग ना मात्र भूमी म्हणते की आजी वेगवेगळं करायची काय गरज आहे पौर्णिमा काय आता लहान नाही आणि भूमीचं हे बोलणं ऐकून पौर्णिमा अजून वैतागते तर भूमी तिला म्हणते की आपण आपल्या घरी सकाळच्या नाश्त्यासाठी पोळी भाजी खायचो हे विसरलीस का तू त्यावर पौर्णिमा म्हणते मग ते का लक्षात ठेवू हो, त्यावर भूमी म्हणते का नाही लक्षात ठेवायचं आणि जर तू प्रत्येक लहान लहान गोष्टींमध्ये अशी चिडचिड करत राहिलीस तर तुझा दिवस खराब जाईल त्यावर पौर्णिमा म्हणते आणि जर सकाळचा नाश्ता मनासारखा नाही मिळाला तरी सुद्धा दिवस खराबच जाणार ना त्यावर भूमी म्हणते पण आता जे बनवलं आहे ते खाऊन घे आणि ते ऐकून पौर्णिमा गप्प बसते त्यानंतर भूमी आजीला म्हणते की आत्यांनी मला सांगितलं होतं की तू सगळ्या कामांचा व्यवस्थित विचार कर आणि तुम्हाला तिघींमध्ये कामांची विभागणी कर त्यावर आजी म्हणते हो माहित आहे मला मग तू विचार केलास का त्यावर भूमी म्हणते हो आणि ती सर्वांना सांगते की आजपासून सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण यांची जबाबदारी पौर्णिमाची असेल रात्रीचं जेवण आणि वान सामान याची जबाबदारी माझी असेल आणि मनूला कॉलेज आणि अभ्यास असतो त्यामुळे मी तिच्यावर कोणतीही जबाबदारी टाकली नाही जसा तिला वेळ मिळेल तशी ती आम्हा दोघींनाही मदत करेल आणि बाहेरची लहान मोठी कामंसुद्धा सुद्धा करेल त्यावर मनुसुद्धा आनंदाने हो म्हणते मात्र हे ऐकून पौर्णिमा खूप चिडते तर आजी भूमीचं कौतुक करत म्हणत असते की बाळा तू कामांची विभागणी खूप छान केली आहे मात्र त्यावर पौर्णिमा मोठ्याने म्हणते की ताईने फक्त पार्शालिटी केली आहे तिने घरातील सर्व कामांची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे आणि या मानसीला एकही काम दिलं नाही लहानपणापासून ताई हेच करत आली आहे ती नेहमीच मानसीची बाजू घेते कारण त्या दोघी सख्या बहिणी आहेत ना त्यावर आजी म्हणते की पौर्णिमा इथे सक्क सावत्र करण्याची काय गरज आहे तुम्ही तिघी जणी मिळून आनंदाने एकोप्याने राहा तर भूमीसुद्धा पौर्णिमाला समजावते की मानसीला कॉलेज असतं अभ्यास असतो त्यामुळे मी तिच्यावर जास्त कामांची जबाबदारी दिली नाही जर तुला शिकायचं असेल तर तू सुद्धा कॉलेजला जा अभ्यास कर मग मी तुझ्या कामांची सुद्धा जबाबदारी घेते मात्र पौर्णिमा रागातच म्हणते की मला पुढे शिकायचं नाही त्यावर भूमी म्हणते मग तू घरातील कामांची जबाबदारी घे त्यावर पौर्णिमा म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे भूमिताई मी कोणतंच काम करत नाही का आणि त्यावर भूमी म्हणते हो पौर्णिमा तू कोणतंही काम करत नाही आणि ते ऐकून पौर्णिमा खूप चिडते ती अभिजितला म्हणते की तुम्हाला या सगळ्यावर काहीच बोलायचं नाही का त्यावर अभिजित म्हणतो की या घरातल्या गोष्टी आहेत आणि घरातल्या गोष्टींमध्ये मी लक्ष घालत नाही आणि ते ऐकून पौर्णिमा अजून वैताकते ती मनाशी म्हणत असते की भूमी आज तुझा दिवस आहे तुला जितकी मनमानी करायची आहे तितकी करून घे पण लवकरच माझा दिवससुद्धा येईल आणि त्याचवेळी भूमी तिला म्हणते की पौर्णिमा आता मनात कोणताही विचार आणू नको आणि आजपासूनच कामांना सुरुवात कर आणि ते ऐकून पौर्णिमा खूप घाबरते ती मनाशी म्हणते की या भूमीला माझ्या मनातले विचारसुद्धा कळतात की काय आणि त्यानंतर भूमी नाश्ता करण्यासाठी बसते मात्र त्याचवेळी ड्रायव्हर काका तिथे येतात ते भूमीला सांगतात की रागिनी बाईसाहेबांनी साहेबांनी तुम्हाला बोलावलं आहे त्यामुळे भूमी नाश्ता न करताच रागिनी आत्तासोबत बँकेत जाण्यासाठी निघते आणि ते, ते पाहून आजी आज काळजीतच म्हणते की भूमीने नाश्ता सुद्धा केला नाही आता बिचारीला दिवसभर उपाशी राहावं लागेल आणि आजीचं हे बोलणं नेमकं आकाश ऐकतो दुसरीकडे भूमी आणि त्या बँकेत जाण्यासाठी निघतात आणि त्यावेळी भूमी गाडीच्या आरशात बघते की पाठीमागून आकाश येत आहे त्यामुळे ती ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगते आणि आकाशला काय झालं ते विचारते त्यावर आकाश भूमीकडे पराठे देत म्हणतो की सायकल राणी मी तुझ्यासाठी हे पराठे आणि लिंबाचं लोणचं घेऊन आलो आहे कारण मी मागाशी आजीचं बोलणं ऐकलं की तू नाश्ता न करताच बँकेत जाण्यासाठी निघाली आहे आणि आता दिवसभर उपाशीच राहशील त्यामुळे मी तुझ्यासाठी हे घेऊन आलो आणि ते ऐकून भूमीला खूप आनंद होतो ती आकाशला थँक्यू म्हणत सांगते की मी हे पराठे नक्की खाईल आणि ते ऐकून आकाशला खूप आनंद होतो त्यानंतर भूमी आणि रागिणी त्या आकाशला घरी जायला सांगतात त्यावर आकाश म्हणतो की सायकल राणी मी तुझ्यासाठी पराठे घेऊन आलो आणि तू फक्त मला थँक्यू म्हणणार का त्यावर भूमी विचारते मग अजून काय करायला हवं त्यावर आकाश म्हणतो की जर मी एखादं छान काम केलं तर आजी आज काय करते माहिती आहे का त्यावर भूमी विचारते काय तर आकाश भूमीचे गाल ओढतो आणि म्हणतो की आजी आज माझे गालगुच्छे घेते तो भूमीला सांगतो की आता तू सुद्धा माझे गालगुच्छे घे आणि ते ऐकून भूमीला अजून खाली मान घालते ती आकाशला समजवण्याचा प्रयत्न करत असते की मी आत्ता असं काही करू शकत नाही मात्र आकाश काही ऐकूनच घेत नाही तो भूमीकडे हट्ट करतो आणि शेवटी त्यांच्या गाडीसमोर मांडी घालून बसतो तो भूमीला म्हणतो की जोपर्यंत तू माझे गाल ओढत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही आणि मी तुझ्यासोबत बोलणार देखील नाही आणि ते बघून रागिनी आत्या खूप वैतागते आणि ती भूमीला खाली उतरायला सांगते त्यानंतर भूमी हसतच आकाशजवळ जाते ती आकाशला समजावते पुन्हा एकदा त्याला थँक्यू म्हणते आणि त्याचे गाल ओढते त्यामुळे आकाश, त्या आकाश खूप खुश होतो आणि त्यानंतर भूमी त्याला घरी जायला सांगते आणि ती रागिनी आत्यासोबत बँकेत जाते बँकेत गेल्यानंतर रागिनी आत्या तिला सर्व माहिती देते आणि काही डॉक्युमेंट्सवर साईन करायला सांगते तर दुसरीकडे आकाश काकांच्या मदतीने शाळेची तयारी करत असतो तर इकडे भूमी प्रत्येक डॉक्युमेंट व्यवस्थितपणे पाहूनच त्यावर साईन करत असते आणि ते बघून रागिनी रागातच तिच्याकडे पाहते तर दुसरीकडे मानसी आणि अथर्व सुद्धा छान तयार होऊन शाळेसाठी येतात आणि आकाशसुद्धा छान तयार झाला आहे हे, हे बघून ते त्याचं कौतुक करतात तर इकडे बँकेतील सर्व कामं झाल्यानंतर भूमी आणि रागिणी घरी जाण्यासाठी निघतात मात्र मॅनेजर एक महत्वाचं काम आहे असं म्हणून रागिणीला पुन्हा बोलावून घेतो त्यामुळे भूमीला सुद्धा तिथेच थांबावे लागते तर दुसरीकडे आकाश मानसी आणि अथर्व भूमीची वाट बघत असतात तर इकडे भूमीसुद्धा खूप काळजीत असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत जेव्हा रागिणी आत्या आणि भूमी घरी पोहोचतात तेव्हा आत्याला आकाशच्या रूममधून भूमीचा आवाज येतो त्यामुळे आत्या खूप घाबरते ती भूमीला विचारते की तू तर इथे माझ्यासोबत आहे मग आतमधून कोणाचा आवाज येत आहे त्यावर भूमी हसतच आत्याकडे पाहते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा